Good morning friends, welcome back to our channel. तर आपल्या क्वेश्चन अँड आन्सर सिरीज मधला सेकंड क्वेश्चन, की जर कोणी फर्स्ट डॉग घेत असेल तर तो कोणता असला पाहिजे, ब्रीड कोणती असली पाहिजे. पहिल्यांदा तर तुमचं घर मोठं असेल, तुमच्या घरात पुढे अंगण असेल आणि तुमच्या घरात बरीच लोक असतील तर मी प्रेफर करेन की तुम्ही इंडी डॉग घ्या. येस, आपले जे इंडियन्स डॉग्स असतात त्यांचे पपीज तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होऊन जातील. आणि जर तुम्हाला त्याची नीड आहे, तुम्ही एकटे आहात, तुम्ही कपल्स घरी राहताय, कुणी वर्क फ्रॉम होम करतंय, त्यांना कंपॅनियनशिपची गरज आहे, तर त्यांनी ब्रीड घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये मग ऑप्शन आहेत की तुम्ही तुमच्या घराच्या एरियानुसार कोणता डॉग घेणार आहात. जर तुम्ही फ्लॅटमध्ये असाल तर कोणता डॉग घेतला गेला पाहिजे. सुशांत, तुला काय वाटतं? छोटी ब्रीड घ्यायची. छोट्या ब्रीड्समध्ये आपल्याकडे इंडियामध्ये जे डॉग्स अवेलेबल आहेत आणि ते आपल्या ॲटमॉस्फिअरला सूट होतात असे डॉग म्हणजे शिजू आहेत, लासा आहेत, बीगल आहे स्मॉल डॉगमध्ये आणि चुवावा आहेत. हे डॉग्स म्हणजे आपल्या इंडियन ॲटमॉस्फिअरला अडॅप्ट करतात आणि हे ऑप्शन तुमच्यासाठी आहेत. परत अजून आपल्याकडे लार्ज डॉग्समध्ये, बिग डॉग्समध्ये आहेत आपलं लॅब्राडोर, देन आणि कोणतं आहे रे, लॅब आहे, रिट्रीवर आहे, गोल्डन रिट्रीवर बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर्मन शेपर्ड इंडियन्सना खूप आवडतं जर तुम्हाला गार्ड डॉगची गरज आहे तर. नंतर रॉटवायलर पण लोक घेतात, पण ते तो एक अग्रेसिव्ह डॉगमधला ऑप्शन येतो. मोस्टली नसतातच अग्रेसिव्ह ते, पण तुम्ही त्यांना कसं रेज करता त्याच्यावरती पण फार डिपेंडंट असतं ते. तर हे बिग साईज डॉग्सच्या कॅटेगरीमध्ये येतं, पण हे तुम्ही कधी घेऊ शकाल जेव्हा तुमच्याकडे 3 BHK आहे, 2 BHK आहे, मोठा एरिया आहे, त्यामध्ये ते डॉग्स आरामात फिरू शकतील, आपलं एक्सरसाइज करू शकतील, तर त्यावेळेला तुम्ही ते डॉग घेऊ शकता. आणि 1 BHK असेल तर स्मॉल डॉगचा ऑप्शन आहे. आणि 1 BHK मध्ये तुम्हाला जर गार्ड डॉग पाहिजे तर गो विथ लासा ऑप्शन, कारण इतका दंगा असतो त्याचा, म्हणजे दुसरं कोणतरी आल्यावर. बाकीच्या वेळेला ते अजिबात आवाज पण करत नाही. आमच्या सोसायटीमध्ये अजिबात आवाज पण येत नाही. लोक आम्हाला म्हणत असतात की तुमच्याकडे वाटत पण नाही की डॉग आहे. सो आणि जर तुमच्या घरी छोटी मुलं असतील आणि त्यांना फ्रेंडली डॉग हवा असेल तर तुम्ही शिजू घ्या. तो इतका लवेबल आणि क्यूट असतो, कोणी जरी आलं तरी त्यांच्याबरोबर तो हे होतो, आहे ना, फ्रेंडली होऊन जातो. तर तुम्ही शिजू घेऊ शकता आणि लहान मुलांसोबत पण फार म्हणजे फार तो फ्रेंडली असतो. पण हे जे आहे ना, हे लासा, हे बिलकुल लहान मुलांना एंटरटेन नाही करत, बिलकुल पण नाही. ह्याला फक्त ओनर पाहिजे असतो. खूप 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 ॲटिट्यूड इतका असतो ना, बापरे काय ग, बघा आय रोलिंग बघा ती. हॅलो मम्मा काय म्हणते, बिलकुल पण अटेन्शन नाही देत. तिला जेव्हा गरज असते अटेन्शनची तेव्हा ती येणार, आपल्याला गरज असेल की नाही येणार, हो की नाही. सो या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही तुमचा फर्स्ट डॉग घेत असाल तर घ्या. आणि फर्स्ट डॉग मध्ये फार फार गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तुम्हाला. एकतर फर्स्ट डॉग असेल तर त्यांच्या काही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत नसतात, त्या यूट्यूबवरून सर्च करा किंवा आमची सिरीज पुढे कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये पण आम्ही सांगत जाऊ की न्यू फर्स्ट पपी जर तुम्ही घेत असाल तर त्यांच्यासाठी गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत, तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. प्लस सोसायटीमध्ये तुमचा डॉग घेत असाल तर त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात हे तुम्हाला आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. कारण कोणत्या सोसायटीमध्ये असं पण लिहिलेलं असतं की डॉग्स
अलाउड आहे नाही त्याच्या त्या ती काही गोष्ट आहे ती पण आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करू. तोपर्यंत ते बाय 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 बाय.